सातत्याने वादात राहिलेले समीर वानखेडे आणि खासदार संजय राऊत यांची आज भेट झाली आणि या भेटीमध्ये दोघांचा हसत हसत संवाद देखील झाला. मात्र त्यावरून भाजपने वानखेडे आणि राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पाहूया. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीने आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. भांडूपमधील एका कार्यक्रमात समीर वानखेडे आणि संजय राऊत एकत्र आले. त्यावेळी समीर वानखेडे आणि राऊतांच्या घरी जात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सुनील राऊतही उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे या भेटीदरम्यान राऊतांनी वानखेड्यांचं हसून स्वागत केलं, हस्तांदोलन केलं आणि पाठीवर हातही ठेवला. इतकंच नाही तर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर बद्दल विचारपूसही केली. मात्र या त्यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. समीर वानखेडे आणि संजय राऊत जर राजकारणाची दिशा ठरवणार असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकत नाही. समीर वानखेडे आरोपी, संजय राऊत आरोपी, दोन आरोपी एकत्र आले. आरोपांना बाहेर कसं पडायचं, भविष्यात आपल्यावर आरोप झालं तर कसं सुटायचं, याच्यावर कदाचित चर्चा मंथन करू शकतील. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर खऱ्या अर्थानं हे प्रकरण चर्चेत आलं होतं. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण नेमकं काय होतं त्यावर एक नजर टाकूया. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजवरून आर्यन खानला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने ऑक्टोबर 2021 अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणामध्ये आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता. या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीनं क्लीन चिट दिली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात त्यावेळचे एनसीबीचे मुंबई झोनचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या तपासावरून मोठा वाद निर्माण झाला होता. इतकंच नाही तर समीर वानखेडे आणि अन्य चौघांविरोधात सीबीआयनं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला. आर्यनच्या अटकेआधी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी समीर वानखेडे आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यात संजय राऊत यांचाही समावेश होता. एक लक्षात घ्या, समीर वानखेडे एनसीबी हा बीजेपीचा ब्लू व्हाईट बॉय होता. मी असं ऐकलं की ते अरशेच्या मुख्यालयात जाऊन आले, बीजेपीत ते प्रवेश करणार होते. बीजेपी त्यांच्या समर्थनासाठी गळ्यामध्ये वी सपोर्ट वानखेडे वगैरे असे फलक लटकावून रस्त्यावरती उतरली होती. नबाब मलिक यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं त्या संपूर्ण प्रकरणात. आज सत्य काय बाहेर आलं? सीबीआयने वानखेड्यांवरती FIR दाखल केले, त्यांना अटक होऊ शकते, कदाचित त्याच्यामध्ये ईडसुद्धा जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे, भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांना कायम समर्थन देते. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. सत्ता बदलली, सत्तेतले विरोधात तर विरोधातील सत्तेत आले, तशी राजकीय आणि सामाजिक गणितही बदलली आहेत. अशावेळी समीर वानखेडे आणि संजय राऊतांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट, दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा, संजय राऊतांनी ही वानखेड्यांचं हसून केलेलं स्वागत, या सगळ्याचं आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.